देशाचं ते मर्डेकर या परंपरेतलं एक उंच उंच जगमगतं शिखर जर कुठलं असेल तर ते म्हणजे लोकपई मनमोहन नाथ. लोकपई मनमोहन यांचा जन्म 11/11/1911 चा. या माणसानं मराठी काव्यक्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलेलं आहे. मनमोहन सांगायचे, उदयस कालिदास जर अनमानी पायाने जात असेल तर त्यात अभृतेशी नाही राजा भोजाशी जाते. हे वास्तव आजही आपण लक्षात घ्यायला हवं. आजही कलावंतांची जी उपेक्षा होते ती अत्यंत वेदनादायी आहे. खरंतर महापुरुषांची उपेक्षा हा युगानुयुगी चालत राहिला विषय, मात्र यांना दुर्लक्षित ठेवण्याचं काम आपला समाज करतो हे त्याहून वाईट आहे. मनमोहनांचा स्वभाव अतिशय मिश्किल होता. म्हणजे त्यांना कधी जर काही पैसे उसने हवे असतील तर ते समोरच्या मित्राला सांगायचे की मला आज 10 रुपये उसने देणे एवढा तू श्रीमंत आहेस काय. अशा पद्धतीनं पुरुषा केल्यानंतर समोरच्या बरोबर खिशात हात घालायचं आणि त्यांना पैसे काढून द्यायचं. या माणसाने खूप नवीन नवीन प्रयोग केले. म्हणजे पुण्याच्या मंडईमध्ये ते चवळांतून त्यावर कवितांचे कागद ठेवायचे, त्यावरकडे अंतरलेले असायचे आणि ते कविता ओढून विकायचे की ही कविता 5 पैशाला, ही कविता 10 पैशाला. आणि तेव्हाचे पुण्याचे जे महापौर होते ते त्यांचे चांगले मित्र बाबूराव सणस, ते त्यांच्याकडे यायचे आणि सांगायचे कविराज असं ते करू नका तुम्ही. त्यावर ते सांगायचे, त्यांचं हे वाक्य होतं की उद्याचा कालिदास जर अडमानी पायाने जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाशी जाते. त्यामुळं राज्याकडे त्यांनी कलावंतांचा सन्मान कायम राखायलाच हवा. कवी मनमोहन म्हणायचे, कुणी शाईने लिहिली कविता, कुणी रक्ताने लिहिली कविता, तरी लवाळी लवचिक घेऊन मी पाण्यावर लिहिली कविता. असे मनमोहन स्वभावानं मात्र अतिशय वेगळे होते. त्यांच्या कविता अजरामर आहेत. एकदा ते आजारी असताना एका वृत्तपत्राने त्यांच्यावर लेख केला की मनमोहन अत्यंत आजारी आहेत आणि गंभीर आहेत. ही बातमी तेव्हाचे राज्याचे अर्थराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदेने वाचली. शिंदेने बातमी वाचल्याबरोबर ते अस्वस्थ झाले आणि सगळा ताफा घेऊन पुण्याकडे त्यांनी प्रयाण केला. पुण्यात सहशिवपेठेमध्ये एका खोलीमध्ये मनमोहनांचं वास्तव्य होतं. सुशीलकुमार शिंदेने हात जोडले आणि त्यांना सांगितलं की कविराज, तुमच्यापर्यंत याला मला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगीर व्यक्त करतो. मी राज्याचा आज अर्थमंत्री आहे, मात्र माझ्या लहानपणी मी तुमच्या कविता आकाशवाणीवरून ऐकायचो, त्याला चाली लावायचो आणि त्या उबडधोबड आवाजामध्ये आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या छोट्या मोठ्या यात्रामध्ये जत्रामध्ये कविता म्हणून दाखवायचो. त्यावेळी लोक मला 2 आणि 5 आणि द्यायचे. त्यावर माझं मी शिक्षण पूर्ण केलं, कोर्टामध्ये कामाला लागलो, राजकारणात आलो आणि आज राज्याचा अर्थमंत्री आहे. आज मला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे, तर मी तुम्हाला काय देऊ. तर मनमोहनांना बोलता येत नव्हतं, ते खाटेवर पडलेले होते. तरी पुण्याने सांगितलं, मला कागद पेन द्या. आजूबाजूला जे उपस्थित होते त्यांना सगळ्यांना वाटलं की आता मनमोहन काहीतरी भरभक्कम असं मागतंय. म्हणजे मुलासाठी नोकरी मागतील, राहण्यासाठी घर मागतील, त्यावेळी टेलिफोन मिळत नव्हता, टेलिफोन मागतील, किंवा गाडीसाठी खूप दुचाकीसाठी वेटिंग असायचं तर एखादी दुचाकी मागतील. मनमोहनांच्या हातात कागद आणि पेन दिला गेला, त्यावर त्यांनी 4 ओळी लिहिल्या. त्या अशा होत्या, मी तन भूपती खाटेवरचा, मला कुणाचे दान नको, तुम्हास जर का काही घेणे, देऊन टाकीन मी त्रिभुवने. असे मनमोहन. आणि मनमोहनची आणखी एक छान आठवण आहे. एकदा सदाशिवपेठेतल्याच त्यांच्या घरी सकाळच्या वेळी ते बाहेर पाणी तापवत बसलेले होते. आंघोळीसाठी पाण्याचा बंब ठेवलेला होता, अंगावर त्यांच्या कपडे नव्हते. तिथला एक स्थानिकचा नगरसेवक त्याच्या कार्यकर्त्या असं तिथून चाललेला होता. त्याने त्यांच्याकडे बघितलं आणि त्याला मनमोहनांची गंमत करायची इच्छा निर्माण झाली. तो मनमोहनांच्या जवळ आला आणि त्याला सांगितलं की म्हणे कविराज, म्हणे माझा बघा, म्हणे पांढरा झपला वगैरे कपडे किती छान आहेत, असे चांगल्या कपड्यामध्ये माणूस चांगला दिसतो, तुम्ही कपडे का नाही घेतले. ते सांगितलं, घालाविषयी वाटले नाही कोण घातले नाहीत. राज त्या नेत्याने पुन्हा विचारलं, कपडे घालाविषयी वाटले नाहीत की घालण्यासाठी कपडे नाही आहेत. नसतील तर सांगा, मी नगरसेवक आहे, तुम्हाला मदत करू शकतो, मी चांगले कपडे तुम्हाला देऊ शकतो, चांगल्या पेहरावर माणूस चांगला दिसतो. मनमोहनाने त्याला सांगितलं की ज्याच्याकडे जे नाही आहे त्याला ते दाखवावं असं वाटतं. म्हणजे तुम्हाला कपडे घालणं ही तुमची गरज आहे, मात्र मी अंतर्बाह्य निर्मळ आहे, मला कपड्यांची गरज नाही. आणि मनमोहनाने त्याला तिथल्या तिथं 4 ओळी सुनावल्या ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. मनमोहन त्याला म्हणतात, राजकीय पुरुषांची कीर्ती मुळीच मजला मस्तर नाही, आज हुमायू बाबरपेक्षा गालिब हृदय वेदित राही. त्यामुळं गालिबचा सन्मान हा युगानुयुगी टिकणार आहे. आज आपण कुठल्याही राज्यकर्त्याला त्याची फारशी दखल घेत नाही, मात्र कलावंत त्याच्या कलेच्या माध्यमातून चिरकाल टिकतो हे वास्तव मनमोहनाने दाखवून दिलेलं आहे. तेव्हाच्या काळी एखाद्या मुलीवर प्रेम करणं किंवा बायकोवर प्रेम करणं ही गोष्ट सुद्धा खूप धाडसाची होती. मनमोहनांचं त्यांच्या पत्नीवर विलक्षण प्रेम होतं आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं. निधन झाल्यानंतर मनमोहन पुण्यातल्या आपल्या मोळामोठ्याच्या काठी अक्षरशः वेड्यासारखं फिरायचे, दगडं फेकायचे, वाटते तसं कोकणात बोलायचे, इतकं त्यांचं त्यांच्या बायकोवर प्रेम होतं. म्हणजे त्यांना पुन्हा नॉर्मल येण्यासाठी खूप वेळ गेला. त्यावेळी मनमोहनांनी त्यांच्या पत्नीवर कविता केली होती. त्यातल्या मुळी होत्या,
वृंदावनातली तुळस जळाली मागे उरल्या दगड विटा. म्हणजे आपल्या पत्नीला त्या काळात वृंदावनातल्या तुळशीचा दर्जा देणारा हा महाकवी आज उपेक्षित आहे हे त्यांचं नाही आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. पती किती हवे होते, त्यांच्या घराच्या समोर एक गुलमोहराचं झाड होत आणि ते झाड पावसामध्ये एकून पडलं. पडल्यानंतर मनमोहनाने काय करावं तर त्या झाडाची शोकसभा घेतली आणि त्या शोकसभेसाठी त्यावेळी रणजित देसाई, बापू वाटवे असे दिग्गज मान्यवर उपस्थित होते. तर असा हळव्या मनाचा, संवेदनशील आणि तितकाच ताकदीचा महाकवी. त्यांची आणखीन एक छान गंमत आहे, मुंबईतल्या एका दिवाळ्यांकासाठी त्यांनी काही कविता पाठवल्या होत्या. दिवाळ्यांकाच्या संपादकाने त्यांना चांगलं मानधन देण्याचं कबूल केलं होतं. अंक प्रकाशित झाला, तो अंकही त्यांच्याकडे आला नाही. मानधन तर फार दूरची गोष्ट होती. एकदा ते दुसऱ्या एका कामासाठी मुंबईला गेले होते आणि त्यांना आठवण झाली की आपण त्या दिवाळ्यांकाला कविता दिली होती, तो अंकही आला नाही, त्याचं मानधनही आलं नाही, तर आपण चौकशी करूया. ते त्या संपादकाकडे गेले. मनमोहन साक्षात आपल्या समोर आले म्हणल्यानंतर संपादकांना अतिशय आनंद झाला. तिने त्यांच्यासाठी चहा मागवला, त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या. तेवढ्यात एक तरुण मुलगा, अगदी डोक्यावर एक छानशी टोपी, डोळ्यावर गॉगल, जीन्स टी शर्ट, एक आधुनिक मुलगा शिर वाजवतच त्यांच्या समोर आला. तो त्यांच्या शेजारी येऊन बसला. संपादकाने विचारलं, हा तुमचं काय? त्या मुलाने सांगितलं की आपल्या दिवाळ्यांकामध्ये, यंदाच्या दिवाळ्यांकात पुण्यातले मनमोहन नातू नावाचे कवी आहेत, त्यांच्या कवितांना मी चित्रे केली होती, तर त्याचं मानधन तुम्ही मला दिलेलं नाही. संपादकाने सांगितलं, हा म्हणे बरोबर आहे, थांबा. लगेच डॉवरमध्ये त्यांनी 10,000 रुपयाच्या 4 नोटा काढल्या आणि त्या तरुणाच्या हातात दिल्या. तरुण पुन्हा शिर वाजवत आनंदाने निघून गेला. मनमोहनचा चहा झाला, गप्पा झाल्या. संपादकाने एक अंक त्यांना दिला आणि कवितेचं मानधन म्हणून 20 रुपये त्यांच्या हातावर टेकवले. तेव्हा मनमोहनाने त्यांना सांगितलं, म्हणे हे असं झालं, नवरा मुलगा फिरे नागडा, सनईवाला सुद्धा तेंडे. म्हणजे आपला राग सुद्धा इतक्या छान शैलीत व्यक्त करता येणं एक खरोखरीच खूप आश्चर्यकारक आणि छान आहे. मनमोहन त्यांच्याविषयी, त्यांच्या 4 अजरामरमुळी ज्या आहेत त्या कवीविषयीचे असेल. कवीविषयी त्यांनी लिहिलंय, शव हे कवीचे जाऊ नका हो, जन्मभरी तो जळते शिवता, फुले त्यावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलते शिवता. असा हा आयुष्यभर फुलणारा, कायम जळजळणारा असा एक धगधगता ज्वालामुखी आपल्यामध्ये होता हे आपल्या समाजाचं भाग्य आहे. म्हणजे कवी वसंत बापट असतील, मंगेश पाडवकर, विंदा करंदीकर हे मनमोहनांना गुरु मानायचे. मात्र त्या मनमोहनांची उपेक्षा आज आपण केलेली आहे. मनमोहनाने त्या काळात शिवाजी महाराजांचं काव्यात्म शैलीतलं जे वर्णन केलेलं आहे ते अप्रतिम आहे. म्हणजे मनमोहन आणि तेव्हाचे संपादक रॉय केनेकर ही जोडी अजरामर आहे. पुढच्या भागात आपण रॉय केनेकर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. मात्र या निमित्तानं कवी मनमोहन नातू यांना मानवंदना देतो, अभिवादन करतो आणि थांबतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणखीन काही साहित्यिकाविषयी तुम्हाला माहिती हवी असेल ती आम्हाला कळवा. तुमची अभिरुची जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. यापुढे आम्ही वेगवेगळ्या पुस्तकावर, वेगवेगळ्या लेखकावर संवाद साधणार आहोत. तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे. द पोस्टमन हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. हे चॅनल तुम्हाला सांगतो.